साताऱ्यातील राधिका रस्त्यावर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी रविवारी छापा टाकला यावेळी पंचवीस ते तीस जण जुगार खेळताना आले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती अधिक माहिती अशी की राधिका रस्त्यावर एका इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार जादा कुमक घेऊन पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांचा पिंजराही इमारती बाहेर तैनात ठेवण्यात आला आहे संबंधित इमारतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता या अड्ड्यावर पोलिसांना किती रक्कम सापडली हे अद्याप समोर आलेले नाही इमारतीमध्ये कोणालाही आतमध्ये सोडले जात नव्हते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती सातारा शहर पोलीस ठाण्यातही या घटनेची नोंद झाली नव्हती हा जुगार अड्डा एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पोलिसांची कारवाई सुद्धा गोपनीयरित्या रविवारी रात्री दहा नंतर सुरूच होती